भारतामधल्या 5 मधल्या 1 स्त्रीला पीसीओडी आहे आणि याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. विशेषतः वयात आलेल्या मुलींमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येत आहे. आपण सहज म्हणतो की मला पीसीओडीचा त्रास होत आहे, पण म्हणजे नक्की काय होत आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. पीसीओडी म्हणजे नक्की काय आहे ते आपण समजून घेणार आहोतच, पण त्या अगोदर मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. असं म्हणतात की स्त्री जर खंबीर असेल तर अख्खं घर खंबीर राहतं, पण त्यासाठी घरातल्या स्त्रीचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे. आणि त्यासाठीच मी महिला दिनाचं औचित्य साधून एक विशेष ऑफर ठेवलेली आहे. त्यामध्ये तुम्ही मला प्रत्यक्ष भेटून किंवा व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या तुम्ही मला विचारू शकता, आणि तेही फक्त 100 रुपयामध्ये. तुमचं वजन जास्त आहे, तुमचं वजन वाढत नाही आहे, मधुमेह आहे, पीसीओडी आहे, ज्या काही शंका आहेत त्या तुम्ही मला प्रत्यक्षपणे विचारू शकता. पण ही ऑफर मर्यादित दिवसांकरता आहे, 10 मार्च ते 15 मार्च या कालावधी करता आणि मर्यादित जागांसाठी आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला नोंदणी करायची असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर खालच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा आणि तुम्ही अधिक माहिती किंवा तुमची नोंदणी ही करू शकता. आता बघूया की पीसीओडी म्हणजे काय. पीसीओडी म्हणजे पॉली म्हणजे अनेक, सिस्टिक म्हणजे अनेक छोट्या छोट्या ग्रंथी, आणि ओव्हरी म्हणजे स्त्रीबीज. स्त्रीबीजावर अनेक छोट्या छोट्या ग्रंथी निर्माण होतात आणि त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजची निर्मिती होते. पण प्रश्न तोच राहतो की म्हणजे नक्की काय होतं. पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज म्हणजे काय ते समजून घेण्यासाठीच मी इथे एक डायग्राम काढलेली आहे. हे आपलं गर्भाशय आहे, हे आपल्या बीज ग्रंथी आहे, आणि हे आपल्या बीज नलिका आहेत, बीजवाहिन्या आहेत. नॉर्मल कंडिशन मध्ये म्हणजे जेव्हा सगळं काही व्यवस्थित असतं तेव्हा आपल्या बीज ग्रंथीमधून प्रत्येक महिन्यामध्ये स्त्री बीजाची निर्मिती होते. ते स्त्री बीज हळूहळू वाढत जाऊन परिपक्व होतं आणि बीज ग्रंथीमधून दर महिन्याला पाळीच्या 14 ते 16 दिवसाच्या दरम्याने बाहेर पडतं आणि या बीजवाहिनीमधून हळूहळू सरकत पुढे जातं. पण पॉलिसिस्टिक ओव्हारियन डिसीज मध्ये हे जे बीज स्त्री बीज ग्रंथी आहेत त्याच्यामधून जे स्त्री बीज तयार होतं ते परिपक्व होत नाही, ते अपरिपक्व स्थितीमध्ये राहतं, म्हणजेच इमॅच्युअर राहतं, आणि ते त्या ठिकाणीच अडकून पडतं आणि त्या ठिकाणी मग या छोट्या छोट्या या सिस्ट निर्माण होतात आणि पॉलिसिस्टिक ओव्हारियन डिसीजची निर्मिती होते. जी बीज ग्रंथी आहे ती आकाराने मोठी होते, तिला सूज निर्माण होते, त्या ठिकाणी अनेक छोट्या छोट्या ग्रंथी असतात आणि तिचं आकार बिघडतो आणि तिचं कार्यही बिघडतं, तिचं काम व्यवस्थित होत नाही, हार्मोन्सचं असंतुलन हे निर्माण होतं. बीजग्रंथींचं कार्य व्यवस्थित होत नसल्यामुळे अँड्रोजन हार्मोन, ज्याला मेल हार्मोन असंही म्हटलं जातं, त्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये वाढायला लागतं आणि त्यामुळे अनेक लक्षणं निर्माण होतात, अनेक समस्या निर्माण होतात. ही लक्षणं कोणती आहेत तर पाळी अनियमित होणे, म्हणजे पाळी वारंवार देखील येऊ शकते किंवा खूप वेळाने, म्हणजे 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 2.5 महिन्यांनी अशी देखील येऊ शकते. यामध्ये रक्तस्राव, पाळीमध्ये होणारा रक्तस्राव हा अधिक असतो, वेदना देखील अधिक असू शकतात. तैलीय ग्रंथी म्हणजे आपल्या ज्या ऑइल ग्लँड्स आहेत ज्या त्वचेखाली असतात त्यांचं कार्य वाढल्यामुळे, ते अधिक ऍक्टिवेट झाल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्सचं प्रमाण वाढणं हे देखील असू शकतं. अँड्रोजन हार्मोनचं प्रमाण म्हणजे मेल हार्मोनचं प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक झाल्यामुळे त्यांना दाढीच्या ठिकाणी, मिशीच्या ठिकाणी, छातीच्या ठिकाणी केस येणे हे देखील त्यांना दिसू शकतं. तसेच मान, काक या ठिकाणची त्वचा आहे ती अधिक काळवंडलेली दिसू शकते. जर गर्भधारणा करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर गर्भधारणा राहण्यामध्ये अडचणी येते किंवा गर्भधारणा राहिल्यानंतर देखील काही समस्या ह्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला हा प्रश्न आलाच असेल की गर्भधारणा राहू शकते का, तर 20% स्त्रियांना काही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे त्याच्या बरोबरीने काही उपचार केल्यानंतर गर्भधारणा ही राहू शकते, परंतु त्याच्यामध्ये अडचणी देखील येऊ शकतात.
जर वेळीच तुम्ही ही जी पीसीओडीची ट्रीटमेंट आहे ती व्यवस्थित केली नाही, त्याच्यावर वेळीच जर उपचार केले नाहीत, तर डायबिटीस होणे, डिप्रेशन होणे, इनफर्टिलिटी म्हणजे गर्भधारणा अजिबात न राहणे, मूल न होणे यांसारख्या गंभीर समस्या देखील निर्माण होऊ शकतात. मग हे पीसीओडी होण्याचं कारण नक्की नेमकं काय आहे, तर याची दोन प्रमुख कारणं सांगता येतील, ती म्हणजे जेनेटिक्स आणि लाईफस्टाईल म्हणजेच अनुवांशिकता किंवा जीवनशैली. या दोन्ही गोष्टीमुळे तुमचं वजन आहे ते वाढत जातं, ह्या वाढलेल्या वजनामुळे तुमचं हार्मोन्स अधिक अधिकाधिक असंतुलित होत जातात आणि परिणामी परत तुमचं वजन वाढतं, परत तुमच्या समस्या ह्या वाढत जातात. मग ह्याच्यावर उपचार काय आहे, तर सगळ्यात पहिल्यांदी उपचार आहे तो म्हणजे तुमची चेंज इन लाईफस्टाईल म्हणजेच तुमची जीवनशैलीमध्ये तुम्ही जेवढे जेवढे बदल करू शकता, शक्य आहे तेवढे तेवढे बदल तुम्ही हे केले पाहिजेत. दुसरी ट्रीटमेंट आहे ते म्हणजे तुमचं जे अधिकचं वजन आहे ते तुम्ही कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, ज्यामुळे तुमचं हार्मोन्सचं जे असंतुलन आहे ते कमी होईल आणि तुमची जी पुढची ट्रीटमेंट आहे ते अधिक व्यवस्थित होऊ शकेल. आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट येते ती म्हणजे औषधं म्हणजेच मेडिसिन्स घेणं. जर तुम्ही वजन कमी केलं आणि बरोबरीने जर तुम्ही औषधं चालू केलीत तर ह्याचे रिझल्ट खूप चांगले होतात आणि तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडता येतं आणि तुमची पीसीओडीची जी कंडिशन आहे ती व्यवस्थित होऊ शकते. स्त्रीरोग तज्ज्ञ देखील ट्रीटमेंट चालू असताना तुम्हाला वजन कमी करण्याचा सल्ला देतात, कारण वजन जर कमी केलं नाही तर जे हार्मोन्सचं कार्य आहे ते त्यांना अधिक करावं लागतं आणि त्यामुळे ते कंडिशन लवकर कमी होणं हे शक्य होत नाही. त्यामुळे औषधांच्या बरोबरीने तुम्ही वजन कमी करण्याकडे जर लक्ष दिलं तर पीसीओडी ही जी कंडिशन आहे ती व्यवस्थित होऊ शकते आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर हे पडू शकता. पीसीओडी म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेलच. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांना ही नक्की शेअर करा. जर तुम्हाला असेच आहार विषयक, आरोग्य विषयक व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न हा नक्की करेन. आणि जर तुम्हाला जर नोंदणी करायची महिला दिनानिमित्त विशेष असलेल्या ऑफरसाठी नोंदणी करायची असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा, तुम्हाला अधिक माहिती आणि तुमची नोंदणी ही केली जाईल. आणि तोपर्यंत हेल्दी रहा आणि हॅप्पी रहा. नमस्कार.